सर्वत्र एसटी महामंडळाचा संप सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान संगमनेरमध्ये श्रीराम पवार यांच्या वतीनं खासगी वाहनं सुरू करण्यात आली आहेत. जोपर्यंत संप सुरू आहे तोपर्यंत खासगी वाहनं प्रवाशांना सेवा देणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. संगमनेर इथे एसटी महामंडळाचा संप सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे श्रीराम पवार यांच्या वतीनं खासगी वाहनं सुरू करण्यात आली आहेत. ही खासगी वाहनं जेवढं भाडं आहे तेवढंच भाडं प्रवाशांकडनं घेत आहेत. नाशिक, पुणे, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी प्रवाशांना सोडण्यात येत आहे. जोपर्यंत हा एसटीचा संप सुरू आहे तोपर्यंत ही खासगी वाहनं प्रवाशांना सेवा देणार, असे यावेळी वाहन निरीक्षक हेमंत निकुंब आणि सुजाता बाळ सराफ यांनी दिली आहे. शासनाच्या वरतून आदेश आलेले आहे, जोपर्यंत एसटीचा संप मिटत नाही तोपर्यंत काही गाड्यांना आहे आम्हाला वरतून आदेश दिले, त्याच्यामध्ये परमिशन दिलेलं आहे का या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यांना प्रवाशांना जाणं येण्याकरता का संगमनेरवरून नाशिक जायचं असेल, कोणाला पुण्याला जायचं असेल, त्यांची सोय व्हावी म्हणून प्रायव्हेट गाड्यांना पण परमिशन दिलेलं आहे. तर त्याच्यानुसार त्यांची आम्ही इथं बसवून देतो, त्यांना एक्स्ट्रा रेट नको घ्यावी म्हणून आम्ही त्यांना आदेश दिलेले आहे. जर यांचा कोणी एक्स्ट्रा रेट घेत असेल काय असेल तर यांनी ऑफिसला आम्हाला तात्काळ कळवावं म्हणून आम्ही त्यांची नोंद पण घेतो. जर यांनी काही नाही एक्स्ट्रा रेट घेतले तर यांच्यावरती ॲक्शन घेतली जाईल. आपलं काय नाव सर? निकुंब, आम्ही आर टी ओ इन्स्पेक्टर, श्रीरामपूर आर टी ओ. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर.